हेलो स्टूडेंट्स, तुमचा वेलकम है ऑल इन वन क्लासेस में, आप ही का चैनल ऑल इन वन क्लासेस। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रैक्टिस सेट 13 मधला जे फाइंड द एलसीएम एस्टरडे, मी तुम्हाला क्वेश्चन नंबर फर्स्ट, क्वेश्चन नंबर सेकंड, क्वेश्चन नंबर थर्ड, क्वेश्चन नंबर फोर्थ आणि फिफ्थ हे मी सॉल्व करून दिले होते। परत मी आता बाकीचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करून देतो। बेटा आपल्याला काय करायचं? बेटा फाइंड द एलसीएम। ओके, एलसीएम काढताना सर्व अगोदर मी तुम्हाला काय सांगितलं, आता क्वेश्चन कोणता घेणार बेटा, आपण लक्षात ठेवा। आपण क्वेश्चन घेणार आहे आपण फोर्थ, 15, 30, 90। ओके, हे काढताना आपण काय करतो बेटा, तुम्हाला पण माहिती आहे, अशी ग्रीड आपण तयार करतो। ग्रीड काउंट तयार करतो बेटा, तुम्हाला माहिती आहे। जे ग्रीड तयार केल्यामुळे बेटा आपला व्हिडिओ म्हणजे जे आपल्याला हे काढायचे फॅक्टर पाळायचे हे बरोबर पडतात बेटा, लक्षात ठेवा। चला पाहून घेऊ बेटा, तीन व्हॅल्यू आहे आपल्याला, थ्री व्हॅल्यू आहे। आपण थ्री व्हॅल्यूसाठी बेटा थ्री कॉलम तयार करून टाकू बेटा, लक्षात ठेवा, ठीक आहे। आता यामध्ये जेव्हा आपण सॉल्व करणार बेटा, ठीक आहे, इकडे पहा, यामध्ये मी लिहिणार आहे बेटा, यामध्ये लिहिणार मी 15। वेट बेटा वन मिनट, टेक द पेन। 15, 30 अँड 90। ओके बेटा, आता हे तिन्ही जी व्हॅल्यू आहे बेटा कशाने डिवाईड होतात तुम्हाला माहिती आहे, हे थ्रीने याला आपण डिवाईड करू शकतो किंवा टूने करा। तर टूने अगोदर लहान संख्या घेऊ बेटा आपण, ठीक आहे। टूने 15 होत नाही, मग 15 ॲज इट इज लिहून टाका बेटा। ओके, मग बेटा 30 टूने डिवाइड होते बेटा, तुम्हाला माहिती आहे, 30 टूने डिवाइड करू शकतो, 2 15 30। ओके, करून पहा तुम्ही, 2 1 2, ठीक आहे। तर बेटा 15 आले, याचा ॲन्सर 15 आला बेटा। 2 जर 90 डिवाइड केला बेटा तर किती येते, 45। हे तुम्हाला पण माहिती आहे बेटा, याला 5 डिवाइड करू बेटा, 5 3 15, 5 9 45, याला 3 करा बेटा, 3 1 3, 3 1 3, 3 3 9, परत 3 करा बेटा, हे 1 खाली घ्या, 1 खाली घ्या, 3 1 3। तर तुम्हाला इतका माहीत झाला असेल बेटा का जे आपल्याला एलसीएम ऑफ 15, 30 अँड 90 किती आला बेटा याचा, हे इकडची व्हॅल्यू लिहायची, हे दोन 5 3 अँड 3 लिहून टाका बेटा, 2 × 5 × 3 × 3। ओके बेटा, आता यांचा मल्टिप्लिकेशन करायचा बेटा, पहा, 2 5 10, 10 3 30, 30 3 90। याचा एलसीएम किती आला बेटा, एलसीएम आला आपल्याजवळ बेटा 90, हे लक्षात ठेव, याचा एलसीएम किती आला बेटा 90 आलेला आहे। चला आता सेकंड पाहू बेटा, यामध्ये ग्रीड तयार करून घेऊ बेटा। सेकंड क्वेश्चन आपल्याजवळ काय बेटा, इकडे पहा, म्हणजे 7 नंबरचा, 105, 195। ओके, याची ग्रीड तयार करू बेटा आपण आता, 1, ओके, 2 3, ग्रीड थोडी मोठी तयार करून घेतो बेटा, 2 व्हॅल्यू बेटा लक्षात ठेवा, 1 105 आणि 1 95। ओके, याला 5 डिवाईड करू बेटा अगोदर। तर तुम्हाला माहिती आहे बेटा 105 आपण जर 5 डिवाईड केला, 105, ओके, 5 डिवाईड केलं बेटा, 5 2 10, 0 5 खाली गेला, 5 1 5, किती आला बेटा 21, किती आला बेटा 21। 95 बेटा 195 5 डिवाईड करू बेटा, लक्षात ठेवा, इथे पहा, 195 5 3 15, 4 5 9 40, म्हणजे 39 भाग गेला बेटा, ठीक आहे, डिवाईड झाला, यू डिवाइडेड बाय 39। यू नो व्हॉट बेटा, नेक्स्ट पॉइंट याला 3 करू बेटा, आता याला 3 डिवाइड करून पाहू बेटा, ठीक आहे, 3 जर 3 7 21,
आणि 39 जर बेटा केला तर 3 1 3 9 उरले, 3 3 9 म्हणजे 13 ने भाग घेत जातो बेटा, 3 ला 39 ला 3 ने जर डिवाइड केला तर 13 ने जाते बेटा। आता 7 1 7 हे 39 ऐज इट इज ना बेटा, आणि 13 1 13 काउंट करते कोणते नंबर आहे बेटा, प्राइम नंबर आहे लक्षात ठेवा, ठीक आहे, जे जे स्वतःने भाग होतात बेटा लक्षात ठेवा, ठीक आहे। आता आपले जवळ बेटा एलसीएम काढायचा बेटा आपल्याला, एलसीएम ऑफ 105 आणि 195 किती आला बेटा आपल्याजवळ बेटा, पहा 3 × 3 × 7 5 आहे बेटा, ते पहिले 5 आहे, 5 × 3 × 7 × 30 ओके बेटा, याला काय बेटा 5 3 15 ओके, त्यानंतर 15 7 किती होते बेटा सांगा लवकर, 105 या तिघांचा मल्टिप्लिकेशन 105 आला बेटा इंटू 13, ठीक आहे। आता एक काम करा, याला जर 13 ने जर डिवाइड केला बेटा आपण तर किती येते आन्सर माहिती बेटा, याचा 1365 कसा आला बेटा, इकडे पहा मल्टिप्लिकेशन कसा आला, पहा बेटा 105 × 13 ने जर 5 आपण रीड केलं तर किती येणार बेटा, 13 5 = 65 म्हणजे 13 5 65 5 6 carry 3 13 0 0 6 13 1 13 आला बेटा, हे पहा आला बरोबर बेटा, याचा एलसीएम किती आला बेटा 1365 इतकं समजलं बेटा तुम्हाला, ठीक आहे। परत पाहू बेटा, यामध्ये बाकीचे लहान लहान हे तुम्ही करा बेटा, ठीक आहे, हे एक करून घेतो मी कोणता तरी, ठीक आहे। एक करून घेतो बेटा मी कोणताही, ठीक आहे, पहा बेटा एक करून घेतो 7 नंबरचा, ठीक आहे, 12 15 45 तुम्हाला माहिती आला, 3 3 4 12 3 5 15 3 45 जर आपण 3 डिवाइड केला, 3 1 3 1 3 5 15 म्हणजे 15 डिवाइड झाला बेटा, किती डिवाइड झाला 15 ने, म्हणजे 3 ने याला डिवाइड केला तर 4 आले, 3 ने याला डिवाइड केला तर बेटा 5 आले, 3 ने याला डिवाइड केला तर 15 आले, तर 2 ने डिवाइड केला 2 2 4 हे होत नाही बेटा, 5 15 लिहून टाका, परत 2 ने 2 1 2 5 15 परत लिहून टाका बेटा, 5 ने डिवाइड करा बेटा हे 1 5 1 5 5 3 15 3 ने डिवाइड करा बेटा याला 1 1 3 1 3 ओके, तर इथे आपल्याला वैल्यू किती आली पहा बेटा, याचा एलसीएम जर विचारला बेटा आपण 3 × 2 × 2 × 5 × 3 हे वैल्यू लिहिली पहा बेटा, आपण हे वैल्यू लिहिली बेटा, समजलं, 3 2 6 6 2 12 5 60 60 × 5 300 येतो बेटा, पाहून घ्या 65 300। तर बेटा हे क्वेश्चन तुम्हाला समजला असेल बेटा, किती आला बेटा आपला पाय इकडे, 3 2 6 6 2 12 12 5 60 सॉरी बेटा हे मी इथे 5 घेतले बेटा, हे ते 3 आहे, वेट बेटा परत याला इरेज करतो एक बार, एकदा परत इरेज करतो बेटा, पहा तिथे 1 1 आला होता बेटा लक्षात ठेवा, एलसीएम ऑफ वरती किती बेटा 3 × 2 × 2 × 5 × 3 आहे बेटा, 3 2 6 6 2 12 12 5 60 63 80 180 बेटा, ठीक आहे। बाकीचे हे एक्झाम्पल 9 आणि 10 तुम्ही करा बेटा, हे तुम्हाला होमवर्क देतो। आता चला बेटा क्वेश्चन नंबर सेकंडवर जाऊ बेटा, कशावर जाणार आपण, क्वेश्चन नंबर सेकंडवर जाणार लक्षात ठेवा, चला पाहून घेऊ बेटा क्वेश्चन नंबर सेकंडचे सॉल्व केले होते बेटा काय मी, यामध्ये पण आपण काही एक्झाम्पल घेणार आहे बेटा लक्षात ठेवा,
पा बेटा हे क्वेश्चन दिलेलं आहे तुम्हाला, काल घेतलं होतं आपण, पण काय प्रॉब्लेम आला बेटा, तर आपण घेऊन टाकू ते, काय प्रॉब्लेम होत नाही आपल्याला. मी तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड सॉल्व करून दिलेलं आहे. आज मी हे घेणार बेटा, हे घेणार आहे, हे तीन घेणार बेटा, लक्षात ठेवा. ठीक आहे, क्वेश्चन काय, फाइंड द एचसीएफ एलसीएम नंबर गिवन बिलो, व्हेरीफाय दॅट प्रोडक्ट ऑफ देअर इक्वल प्रोडक्ट अँड गिवन नंबर. ओके, तर अगोदर आपण काय करणार बेटा, याचा एचसीएफ फाइंड करणार बेटा, लक्षात ठेवा. तर पहिले काढताना बेटा आपण काढणार आहे बेटा एचसीएफ, पहिले काढू बेटा आपण एचसीएफ, नंतर काढू बेटा एलसीएम. ओके, लक्षात ठेवा. तर एचसीएफ काढताना बेटा आपण घेऊ बेटा फिफ्टी, क्वेश्चन नंबर थ्री घेणार बेटा आपण. क्वेश्चन नंबर थ्री आहे, त्यामध्ये 15,60 आहे बेटा. ठीक आहे, यश तिसऱ्या नंबर क्वेश्चनचा बेटा आपण 15 आणि 16 काय करू बेटा, एलसीएम काढू. या अगोदर ग्रीड तयार करून घेऊ बेटा, नंतर व्हेरीफाय करू. याच्यात 15 लिहून टाका. वन मिनिट बेटा, याच्यात 15 लिहिले बेटा, याच्यामध्ये 60 लिहिणार बेटा. तर तुम्हाला माहिती आलं कितीने डिवाइड होणार बेटा याचा एचसीएफ काढताना आपण बेटा, 3 5 15 आणि 3 20 60 आलं बेटा. परत 5 डिवाइड होते बेटा, 5 1 5 5 4 20. ओके बेटा, तर बेटा आता एका टेबलने होत नाही बेटा, मग याचा एचसीएफ किती आला आपल्याला बेटा पहा, एचसीएफ इज इक्वल टू हे 3 आणि 5 3 × 5. तर 3 5 किती आलं बेटा, 15 किती आलं बेटा, 15. एचसीएफ किती आला बेटा आपला, एचसीएफ इज इक्वल टू किती आला बेटा, 15 आला. समजलं इथपर्यंत? आता आपण काढणार बेटा याचा एलसीएम. काय काढणार आहे आपण? काढणार बेटा एलसीएम, लक्षात ठेवा. ठीक आहे, पाहून घेऊ बेटा एलसीएम कसा निघते. पहा बेटा, इथे लिहिणार आपण 15, इथे लिहिणार बेटा 16. त्याला 3 डिवाइड करूया, 3 5 15 हे 20 जा. परत 5 घ्या बेटा, 5 1 5 5 4 20. इथे 2 घ्या बेटा, इथे 1 घ्या, 2 2 4. परत 2 घ्या बेटा, इथे 1 आला, 2 1 2. ओके, इथपर्यंत बेटा याचा एलसीएम आपण म्हणू शकतो बेटा. इथे एलसीएम इज इक्वल टू इकडची व्हॅल्यू लिहा बेटा, 3 × 5 × 2 × 2. करा यांचा गुणाकार, 3 5 15, 15 × 2 = 30, 30 × 2 = 60. एचसीएफ किती आला बेटा, सॉरी एलसीएम किती आला बेटा याचा, एलसीएम आला बेटा 60 आला. किती आला बेटा, 60 आला. ठीक आहे, आता आपल्याला दिलेलं त्यांनी बेटा, इथे दिलेलं आहे पा बेटा, व्हेरीफाय देअर प्रोडक्ट इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ द गिवन नंबर. आपण प्रोडक्ट ऑफ नंबर काढणार बेटा आणि प्रोडक्ट ऑफ एलसीएम आणि एचसीएफ काढणार बेटा. तर गिवन नंबर कोणता दिलेला होता आपल्याला, हे नंबर दिलेला बेटा. तर इथे लिहू शकतो बेटा आपण, इकडे पहा फॉर्म्युला इथे असा तयार करू शकतो बेटा, लक्षात ठेवा. फॉर्म्युला कसा, इकडे पहा, एचसीएफ इंटू एलसीएम इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ टू नंबर. ओके, चला पहा बेटा, एचसीएफ किती आला आपला बेटा, 15, पुट करा इथे, पुट करा इंटू एलसीएम किती आला बेटा, 60 इज इक्वल टू टू नंबर किती बेटा आपल्याजवळ, 15 × 60. पहा बेटा तेच आहे, हे दोघांचा गुणाकार करू बेटा, आता 15 × 0 = 15 बेटा, 15 × 6 = 90, 900 लागला. याचा आपण किती ना बेटा, 900, म्हणजे बेटा LHS इज इक्वल टू RHS. ओके बेटा, तर इथे बेटा तुम्हाला समजलं असेल, यांचा व्हेरीफाय बेटा झालेला आहे. ठीक आहे बेटा, आता यामध्ये क्वेश्चन नंबर आपण पाहणार आहे बेटा, हे पाहणार बेटा, इकडे पहा, क्वेश्चन नंबर आपण पाहू आता बेटा 4. कोणता पाहणार आहे आपण, 4 बेटा. वन मिनिट बेटा, पहा मी एकदा बरोबर काढतो बेटा. समजलं असेल तुम्हाला तर मला कॉमेंट्स करा बेटा, कॉमेंट बॉक्समध्ये का सर समजलं म्हणून. ठीक आहे, नाही समजलं तर नाही म्हणा बेटा. ठीक आहे, ठीक आहे बेटा, इथे घेऊन टाकू आपण क्वेश्चन नंबर 4 एलसीएम आणि एचसीएफ साठी बेटा.
इथे पहा बेटा, याचा करणार आपण क्वेश्चन आपण घेणार बेटा फोर, हे लक्षात ठेवा, फोर क्वेश्चन आहे बेटा। पहिले करणार बेटा एस सी एफ, नंतर करणार याच्यामध्ये एल सी एम। वैल्यू पुट करा बेटा, इथे येणार बेटा 18 and 63, याच्यात पण लिहून टाका बेटा 18 and 63। ओके, हे लक्षात ठेवा। आता 18 and 63 ला बेटा याला 3 ने डिवाइड करा अगोदर। 3 6 18, 3 1 3 2 6, 23 येणार बेटा। याला डिवाइड 3 ने डिवाइड केल्यानंतर, 3 ने याला डिवाइड करा तुम्ही, 3 ने डिवाइड करा 23 येते। परत 3 2 6, आणि बेटा याला जर डिवाइड केलं आपण कोणाला, 3 ने 23 ला, पाहून घेऊ बेटा 3 7 21 होते का डिवाइड, मला वाटते 63 उरते। एक मिनट, 1 मिनट बेटा, आय विल चेक इट अगेन। 3 ने याला डिवाइड केल्यानंतर बेटा, 3 ने याला 63 ला डिवाइड करून पा बेटा 3 ने, 3 2 6, 21 बेटा, सॉरी 21। आता पहा, 3 ने याला 63 डिवाइड 21, 3 2 6, अरे 3 7 21, बस झालं बेटा। याचा एस सी एफ आला बेटा आपल्याजवळ, आता 3 × 3 किती आला बेटा 9। ओके, तर हे पाहून घेऊ बेटा 3 ने 6 डिवाइड होते बेटा, 21 डिवाइड होते। परत 3 घ्या, 3 2 6, 3 7 जा, परत 2 घ्या, 2 1 2, हे 7 आहे तिथेच घ्या, 7 घ्या बेटा, 7 1 7। तर एल सी एम किती आला बेटा पाहून घेऊ बेटा, 3 × 3 × 2 × 7। ओके, 3 3 जा 9, 9 2 जा 18, 9 2 जा किती झाले बेटा 18, आणि 18 7 जा किती होते बेटा सांगा लवकर, 18 7 जा किती होते, पहिला क्वेश्चन तुमच्यासमोर बेटा, 18 × 7 किती होते 126, किती आला बेटा 126। याचा एल सी एम निघाला बेटा 126, एस सी एफ निघाला बेटा 9। आता याला व्हेरीफाय करणार बेटा आपण, व्हेरीफाय कसा करणार इकडे पण, व्हेरीफाय फॉर्म्युला काय आपल्याला बेटा, एल सी एम इंटू एस सी एफ इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ टू नंबर। एल सी एम किती आला बेटा आपला 126, एस सी एफ किती आला बेटा 9, प्रोडक्ट ऑफ टू नंबर किती आपल्याला बेटा 18 × 63। हे पहा वरती, वरती पहा 126 9 चा गुणाकार करू बेटा, 126 × 9, 9 6 54, 54 54 4 4 5, 9 2 18, हे 23 23 3 4 2, 9 1 9 2 11, किती आले बेटा 1134, किती आले बेटा 1134। या दोघांचा गुणाकार करू बेटा आता 18 × 63, तेवढंच येणार बेटा ते 18 × 63, 6 3 8 3 24 24 4 4 2 3 1 3 3 5 + 7 8 4 4 6 4 6 6, हे ठीक आहे बेटा 4 8 5 किती होतं 13 13 3 1 1 11, तेवढंच आलं बेटा मी तुम्हाला काय सांगितलं अगोदर तेवढंच येणार ते, ठीक आहे बेटा आलं ते 1134, ठीक आहे 1134 म्हणजे एल एच एस इज इक्वल टू आर एच एस, हे व्हेरीफाय झालं बेटा, ठीक आहे। इथपर्यंत समजला का तुम्हाला, समजला असेल तर हो म्हणा, नाही समजला तर नाही म्हणा। आता थर्ड क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा, आता लक्षात ठेवा या दोघांचा मल्टिप्लिकेशन करा, मी आन्सर तुम्ही मला सॉल्व करून पाठवा, मी तुम्हाला सांगतो बेटा हे आन्सर करेक्ट आहे का नाही हे मी तुम्हाला नंतर सांगेल, पण तुम्ही अगोदर त्याला सॉल्व करा, ठीक आहे। तुम्हाला प्रॉब्लेम आला होता पण तुम्ही सॉल्व करा बेटा त्याला, ठीक आहे। बाकीचा यानंतर पाहू बेटा आपण, यामध्ये काय प्रॉब्लेम आला तर मला तुम्ही सांगा, तर सर हे टॉपिक समजलं नाही आम्हाला, ठीक आहे, गुड बाय।